लखनपूरचा लखन त्याच्या कंजूस स्वभावामुळे प्रसिद्ध होता. लखनचं कुसुम सोबत नुकतंच लग्न झालं होतं. मी कधीची तुम्हाला सांगते की घरी एक शौचालय बांधून घ्या. शेतात शौचाला जाणं मला मुळीच आवडत नाही. बांधू की, पण ते बांधायला पैसे तुझे वडील देणार आहेत का? माझ्या बाबांनी का द्यायचे पैसे? तुम्ही लग्न करून मला या घरात आणलं आहे तर तूच करायचा ना खर्च. जर तू घरी शौचालय बांधलं नाही तर सांगून ठेवते मी माझ्या माहेरी निघून जाईन. हो हो बाबा, बांधूया. लखन विचारात पडला की आता घरात शौचालय कसं बांधायचं. एके दिवशी तो त्याच्या शेतात बसलेला असतो. हो कुसुमला सांगून तर बसलोय, पण बांधायचं तरी कसं? शौचालय बांधण्यासाठी सुद्धा हजारो रुपयांचा खर्च होतो. तो असा विचार करतच होता तेवढ्यात त्याचं लक्ष शेजारच्या शेतात पडलेल्या एका जुन्या सिंटेक्स टाकीवर जातं आणि तो त्या शेताच्या मालकाकडे जातो. महादेव दादा, ही जी सिंटेक्सची टाकी इथे पडलेली आहे ही तुमच्या उपयोगाची आहे का? नाही लखन, ती तर फुटलेली टाकी आहे, मला काहीही उपयोगाची नाही. तर मग आम्ही घेऊन जाऊ का? हो हो, पण तू याचं करणार काय आहेस? ते मी बघतो काय करायचंय ते. लखन ती सिंटेक्सची टाकी घेऊन घरी आला. दिवसभर तो त्या टाकीची दुरुस्ती करत असतो आणि त्या टाकीचं एक शौचालय बनवतो. अगं कुसुम, ऐकतेस का? काय झालं? कशाला ओरडताय तुम्ही? हे बघ तुझं शौचालय. सिंटेक्सच्या टाकीचं शौचालय बघून कुसुम खुश झाली. काय बोलावं ते तिला सुचतच नव्हतं. आता उगाचच्या उगाच मला बोलत जाऊ नकोस. लखनने टाकीपासून बनवलेलं शौचालय संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरलं. शौचालय बघण्यासाठी गावकरी लखनच्या घरी येऊ लागले. वा लखन, तू तर ह्या जुन्या सिंटेक्स टाकीचा चांगला वापर केलायस. हो मग तर काय, कोण म्हणत की सगळ्या जुन्या वस्तू फक्त भंगार मध्ये जातात. वा लखन, शाबास. गावकऱ्यांनी लखनचं कौतुक काय केलं आणि लखनच्या डोक्यात थोडी हवा गेली आणि तो अधिकच कंजूशी करू लागला. काही वर्षांनंतर लखनला एक मुलगा झाला. आता गावकऱ्यांना पेढे वाटावे लागतील, पण द्यावे तर लागतीलच ना. माझे खूप सारे पैसे खर्च होतील, काय करू काय करू मी. हा विचार करत असतानाच त्याचं लक्ष शेतात पिकलेल्या भोपळ्यांकडे जात. झालं तर लखनला पैसे वाचवण्याची युक्ती सापडते. अरे लखन, तुला तर मुलगा झालाय ना, कमीत कमी लाडू नाहीतर पेढे तरी वाट सगळ्यांना. आता काय सांगू सरपंच मी, बाळाचा जन्म होण्याआधीच देवी आमच्या स्वप्नात आली होती आणि तिने आम्हाला आज्ञा दिली की मुलगा होवो की मुलगी, तू स्वतःच पेढा बनवून गावकऱ्यांना वाटत जा आणि आम्ही तेव्हापासून देवीच्या आज्ञेचं पालन करतोय. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. सरपंच आणि इतर गावकऱ्यांच्याही गोष्ट लक्षात आली की लखन कंजूष असल्यामुळे पेढ्यांऐवजी पेठा वाटतो आहे. लखन प्रत्येक गोष्टीत कंजूशी करत असे. असो, काही वर्ष जातात आणि लखनला दोन मुलं होतात. मला हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे. आता हिचं काय नवीन खूळ? माझ्या सगळ्या मैत्रिणी महिन्यातून दोनदा चायनीज खायला हॉटेलमध्ये जातात आणि मी नेहमी घरचंच जेवण जेवते. सांगून ठेवते, जर तुम्ही मला चायनीज खायला घेऊन गेला नाहीत तर मी माहेरी निघून जाईन. ही काय सारखी सारखी माहेरी जाण्याची धमकी देतेस तू? घेऊन जाईन मी तुला उद्या चायनीज खायला, ठीक आहे? दुसऱ्या दिवशी लखन, मोठा मुलगा चंदन, धाकटा नंदन आणि कुसुम चौघे एकाच बाईकवर बसून निघतात. अजून आपला नंदन लहान आहे, माझ्या मांडीत बसू शकतो. जेव्हा तो मोठा होईल तर बाईकवरून सगळे कसे जाणार आपण? तेव्हाचं तेव्हा बघू, आता तू फक्त चायनीज खायचा विचार कर. कसं बसं ते सगळे चायनीज हॉटेल मध्ये जाऊन पोहोचतात. मी नूडल्स खाणार. मी पण. अरे जरा ऐक ना, दोन हाफ नूडल्स आणि हाफ फ्राईड राईस घेऊन दे. ऑर्डर घेऊन वेटर जातो. दोन हाफ नूडल्स का सांगितल्या? त्याऐवजी एक फुल मागवायची होती ना. तुला कधी कळणारच नाहीये, दोन हाफ नूडल्स मध्ये फुल प्लेट पेक्षा जास्त नूडल्स येतात, समजलं? आता मला काय ठाऊक, तुम्ही कधी चायनीज खायला नेलंय का? पण आता घेऊन आलोय ना, तर समजून घे जरा. सगळ्यांनी पोटभर चायनीज जेवण केलं आणि मग बाईकवर बसून आपल्या घरी गेले. पण त्या दिवसापासून लखन विचार करू लागला की जेव्हा नंदन मोठा होईल तेव्हा सगळे बाईकवर कसे बसणार. असो, अशीच काही वर्ष जातात
आणि नंदन मोठा होतो आणि आता लखनला खर्चाचा विचार करावा लागतो। काय झालं लखन, खूप जास्त विचारात दिसतोयस तू। आता काय सांगू सरपंच, मला तर काही समजतच नाहीये। पण काय झालं? मला समजत नाहीये की माझी बायको आणि दोघ मुलांना माझ्या बाईकवर कसं एकसाथ फिरवणार आहे। आता तुझं कुटुंब मोठं झालंय, तुला तर आता नवीन गाडीच विकत घ्यायला हवी। नाही नाही सरपंच, आम्ही इतके पैसे वाया घालवू शकत नाही, त्यापेक्षा मी नंदनला खुर्चीवरच बसेन ते चांगलं आहे। आता लखनला एक कल्पना सुचते, तो सरळ भंगाराच्या दुकानात जातो आणि तिथून एक जुनी व्हीलचेअर विकत घेतो। लखन स्वतः मेहनत करून ती जुनी व्हीलचेअर त्याच्या बाईकला जोडली। अगं कुसुम, काय झालं, का ओरडताय? तू विचारत होतीस ना की मी नंदनला बाईकवर कसा काय बसवणार आहे। हां, हे बघ कशी वाटली माझी आयडिया। बाईकला जोडलेली व्हीलचेअर बघून कुसुमला आश्चर्याचा धक्काच बसतो। पुन्हा एकदा लखनच्या आयडियामुळे कुसुम प्रभावित झाली आणि त्या दिवसापासून लखन आणि त्याचा परिवार त्याच्या बाईकवरून गावभर फिरू लागला। अरे लखन, अरे हे काय आहे? आमच्या खुर्चीची सवारी। वा छानच आहे, छान कल्पना आहे। खुर्चीची बाईक बघून सगळं गाव हसत होत, पण लखनला त्याच काहीही वाटत नव्हतं, तो पैसे वाचवल्याच्या आनंदातच होता। लखनपूरचा लखन त्याच्या कंजूस स्वभावामुळे प्रसिद्ध होता। लखनचं कुसुम सोबत नुकतंच लग्न झालं होतं। मी कधीची तुम्हाला सांगते की घरी एक शौचालय बांधून घ्या, शेतात शौचाला जाणं मला मुळीच आवडत नाही। बांधू की, पण ते बांधायला पैसे तुझे वडील देणार आहेत का? माझ्या बाबांनी का द्यायचे पैसे? तुम्ही लग्न करून मला या घरात आणलं आहे, तर तूच करायचा ना खर्च। जर तू घरी शौचालय बांधलं नाही तर सांगून ठेवते मी माझ्या माहेरी निघून जाईन। हो हो बाबा, बांधूया। लखन विचारात पडला की आता घरात शौचालय कसं बांधायचं। एके दिवशी तो त्याच्या शेतात बसलेला असतो। हो कुसुमला सांगून तर बसलोय, पण बांधायचं तरी कसं? शौचालय बांधण्यासाठी सुद्धा हजारो रुपयांचा खर्च होतो। तो असा विचार करतच होता तेवढ्यात त्याचं लक्ष शेजारच्या शेतात पडलेल्या एका जुन्या सिंटेक्स टाकीवर जातं आणि तो त्या शेताच्या मालकाकडे जातो। महादेव दादा, ही जी सिंटेक्सची टाकी इथे पडलेली आहे, ही तुमच्या उपयोगाची आहे का? नाही लखन, ती तर फुटलेली टाकी आहे, मला काहीही उपयोगाची नाही। तर मग आम्ही घेऊन जाऊ का? हो हो, पण तू याच करणार काय आहेस? ते मी बघतो काय करायचंय ते। लखन ती सिंटेक्सची टाकी घेऊन घरी आला। दिवसभर तो त्या टाकीची दुरुस्ती करत असतो आणि त्या टाकीचं एक शौचालय बनवतो। अगं कुसुम, ऐकतेस का? काय झालं, कशाला ओरडताय तुम्ही? हे बघ तुझं शौचालय। सिंटेक्सच्या टाकीचं शौचालय बघून कुसुम खुश झाली। काय बोलावं ते तिला सुचतच नव्हतं। आता उगाचच्या उगाच मला बोलत जाऊ नकोस। लखनने टाकीपासून बनवलेलं शौचालय संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरलं। शौचालय बघण्यासाठी गावकरी लखनच्या घरी येऊ लागले। वा लखन, तू तर ह्या जुन्या सिंटेक्स टाकीचा चांगला वापर केलायस। हो मग तर काय, कोण म्हणत की सगळ्या जुन्या वस्तू फक्त भंगार मध्येच जातात। वा लखन, शाबास। गावकऱ्यांनी लखनचं कौतुक काय केलं आणि लखनच्या डोक्यात थोडी हवा गेली आणि तो अधिकच कंजूशी करू लागला। काही वर्षांनंतर लखनला एक मुलगा झाला। आता गावकऱ्यांना पेढे वाटावे लागतील, पण द्यावे तर लागतीलच ना, माझे खूप सारे पैसे खर्च होतील, काय करू काय करू मी। हा विचार करत असतानाच त्याचं लक्ष शेतात पिकलेल्या भोपळ्यांकडे जात। झालं तर लखनला पैसे वाचवण्याची युक्ती सापडते। अरे लखन, तुला तर मुलगा झालाय ना, कमीत कमी लाडू नाही तर पेढे तरी वाट सगळ्यांना। आता काय सांगू सरपंच मी, बाळाचा जन्म होण्याआधीच देवी आमच्या स्वप्नात आली होती आणि तिने आम्हाला आज्ञा दिली की मुलगा होवो की मुलगी, तू स्वतःच पेढा बनवून गावकऱ्यांना वाटत जा, आणि आम्ही तेव्हापासून देवीच्या आज्ञेचं पालन करतोय। ठीक आहे, आलं माझ्या लक्षात। सरपंच आणि इतर गावकऱ्यांच्याही गोष्ट लक्षात आली की लखन कंजूष असल्यामुळे पेढ्यांऐवजी पेठा वाटतो आहे। लखन प्रत्येक गोष्टीत कंजूशी करत असे। असो,
काही वर्ष जातात आणि लखनला दोन मुलं होतात। मला हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे। आता हिचं काय नवीन खूळ? माझ्या सगळ्या मैत्रिणी महिन्यातून दोनदा चायनीज खायला हॉटेलमध्ये जातात आणि मी नेहमी घरचंच जेवण जेवते। सांगून ठेवते, जर तुम्ही मला चायनीज खायला घेऊन गेला नाहीत तर मी माहेरी निघून जाईन। ही काय सारखी सारखी माहेरी जाण्याची धमकी देतेस तू? घेऊन जाईन मी तुला उद्या चायनीज खायला, ठीक आहे? दुसऱ्या दिवशी लखन, मोठा मुलगा चंदन, धाकटा नंदन आणि कुसुम चौघे एकाच बाईकवर बसून निघतात। अजून आपला नंदन लहान आहे, माझ्या मांडीत बसू शकतो। जेव्हा तो मोठा होईल तर बाईकवरून सगळे कसे जाणार आपण? तेव्हाचं तेव्हा बघू, आता तू फक्त चायनीज खायचा विचार कर। कसं बसं ते सगळे चायनीज हॉटेल मध्ये जाऊन पोहोचतात। मी नूडल्स खाणार। मी पण। अरे जरा ऐक ना, दोन हाफ नूडल्स आणि हाफ फ्राईड राईस घेऊन दे। ऑर्डर घेऊन वेटर जातो। दोन हाफ नूडल्स का सांगितल्या? त्याऐवजी एक फुल मागवायची होती ना। तुला कधी कळणारच नाहीये, दोन हाफ नूडल्स मध्ये फुल प्लेट पेक्षा जास्त नूडल्स येतात, समजलं? आता मला काय ठाऊक, तुम्ही कधी चायनीज खायला नेलंय का? पण आता घेऊन आलोय ना, तर समजून घे जरा। सगळ्यांनी पोट भर चायनीज जेवण केलं आणि मग बाईक वर बसून आपल्या घरी गेले। पण त्या दिवसापासून लखन विचार करू लागला की जेव्हा नंदन मोठा होईल तेव्हा सगळे बाईकवर कसे बसणार। असो, अशीच काही वर्ष जातात आणि नंदन मोठा होतो आणि आता लखनला खर्चाचा विचार करावा लागतो। काय झालं लखन, खूप जास्त विचारात दिसतोयस तू। आता काय सांगू सरपंच, मला तर काही समजतच नाहीये। पण काय झालं? मला समजत नाहीये की माझी बायको आणि दोघ मुलांना माझ्या बाईकवर कसं एकसाथ फिरवणार आहे। आता तुझं कुटुंब मोठं झालंय, तुला तर आता नवीन गाडीच विकत घ्यायला हवी। नाही नाही सरपंच, आम्ही इतके पैसे वाया घालवू शकत नाही, त्यापेक्षा मी नंदनला खुर्चीवरच बसेन, तेच चांगलं आहे। आता लखनला एक कल्पना सुचते। तो सरळ भंगाराच्या दुकानात जातो आणि तिथून एक जुनी व्हीलचेअर विकत घेतो। लखन स्वतः मेहनत करून ती जुनी व्हीलचेअर त्याच्या बाईकला जोडली। अग कुसुम, काय झालं, का ओरडताय? तू विचारत होतीस ना की मी नंदनला बाईकवर कसा काय बसवणार आहे। हा, हे बघ कशी वाटली माझी आयडिया। बाईकला जोडलेली व्हीलचेअर बघून कुसुमला आश्चर्याचा धक्काच बसतो। पुन्हा एकदा लखनच्या आयडियामुळे कुसुम प्रभावित झाली आणि त्या दिवसापासून लखन आणि त्याचा परिवार त्याच्या बाईकवरून गावभर फिरू लागला। अरे लखन, अरे हे काय आहे? आमच्या खुर्चीची सवारी। वा छानच आहे, छान कल्पना आहे। खुर्चीची बाईक बघून सगळं गाव हसत होत, पण लखनला त्याचं काहीही वाटत नव्हतं। तो पैसे वाचवल्याच्या आनंदातच होता।